स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कृषी अधिकारी कार्यालयावर धडक। धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव येथील शेतकऱ्यांनी 5 एकर शेतात बायोसीड्स GHH29 या कपाशीची लागवड केली, मात्र यातील 80% पीक हे उगवलेच नाही, त्यामुळे हे बोगस बियाणे असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयावर घेराव घालण्यात आला। धामणगाव तालुक्यामध्ये बायोसीड 029 ह्या कंपनीचं बोगस बियाणं आढळलेलं आहे। धामणगाव तालुक्यातील आसेगाव येथील अरुण मांडवगणे यांनी 5 एकर 2 गुंठेमधी बायोसीड 029 हे कंपनीचं बियाणे लावलं, पण पूर्णपणे बोगस बियाणे निघालं आहे। त्या पयाटीला ना बोंड आहे ना पाती आहे। आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, माननीय तहसीलदार साहेब धामणगाव रेल्वे, कृषी अधिकारी धामणगाव रेल्वे यांना आम्ही भेटून निवेदन दिलं, यांना ते निर्देशात आणून दिले की हे बोगस बियाणे या कंपनीचं आलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। ह्या माध्यमातून आम्ही कृषी अधीक्षक अमरावती यांना सांगायचं आहे की ह्या 4 दिवसात ह्या कंपनीवर कारवाई केली नाही, कृषी केंद्रावर कारवाई केली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करून ह्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि सरकारला मागणी करू, अशा कंपनी बोगस कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे।